महाराष्ट्रभरात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. काही भागात काही शहरांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. सुरुवात आपण कल्याणमधल्या एका महत्त्वाच्या बातमीनं करतो आहोत आणि मग महाराष्ट्रभरातल्या सगळ्या घडामोडी बघणार आहोत. वयोवृद्ध व्यक्ती रेल्वेखाली आलेली आहे. इंजिनाखाली ही व्यक्ती आलेली आहे. वयोवृद्ध व्यक्ती होती. कल्याण स्टेशन जवळची ही घटना आहे. रेल्वे लाईन क्रॉस करताना हा प्रकार घडलेला आहे. अत्यंत गंभीर ही बाब आहे. दृश्य बघून अंगावर काटा येऊ शकतो. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे. वयोवृद्ध व्यक्ती होती. कल्याण ट्रॅकवरची ही दृश्य आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय. वयोवृद्ध व्यक्ती रेल्वे रूळ क्रॉस करत होती, मात्र गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि या व्यक्तीचे जीव वाचलेले आहेत. एक क्षण तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. आप ऐसे चलते काका, ऐसे नहीं चलिए ना. रेल्वे रूळ ओलांडत होते हे काका. वयोवृद्ध व्यक्ती आहेत, पण चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि त्यामुळे या वयोवृद्ध व्यक्तीचा जीव वाचलेला आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेऊया. सागर, ही दृश्य जर पाहिली खरोखर एखाद्याच्या हृदयाचा ठोका चुकेल अशी दृश्य आहेत. रेल्वे रूळ ओलांडू नका म्हणून बॅरिगेटिंग सुद्धा केलेलं आहे. तिथे लोखंडाचे खांब लावलेले आहेत की कोणी तिथून जाऊ नये, पण तरी सुद्धा वयोवृद्ध व्यक्ती जात होता आणि खरोखर या रेल्वे चालकाचं कौतुक करायला हवं. त्याच्या प्रसंगावधानामुळे या व्यक्तीचा जीव वाचलाय. काय नेमके डिटेल्स मिळत आहेत? मुंबई वाराणसी ही ट्रेन होती आणि दुपारी साधारणतः 12:38 घटना आहे. कल्याण स्टेशनच्या इथून रेल्वे पुढे जात असताना एक वयोवृद्ध व्यक्ती रेल्वे लाईन क्रॉस करू पाहत होता. बरोबर इंजिनच्या जवळ आल्या असताना इमर्जन्सी ब्रेक चालकाने प्रसंग सावधान दाखवत केलेला आहे. त्यानंतर देखील तो व्यक्ती इंजिनच्या खाली अडकला गेला. या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा जीव जाण्याची परिस्थिती आली होती, पण चालक तसंच तिथले रेल्वे कर्मचारी यांनी तात्काळ त्या वृद्धाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपण दृश्य जर पाहिले तर आपल्याला दिसतंय देखील अतिशय भयानक घटना घडली असती. एखाद्या माणसाचा जीव गेला असता त्या व्यक्तीचा. असे अनेक मुंबईमध्ये प्रसंग घडतात की बिंदास्तपणे रेल्वे लाईन क्रॉस करतात. अनेक वेळा रेल्वे प्रशासनाने सांगितलेलं आहे की रेल्वे लाईन क्रॉस करू नये, तरी देखील केले जातं वेळ काही वाचवण्यासाठी. पण त्याच्यामध्ये जीव जाण्याचा प्रकार दररोज मुंबईत जात होत आहेत. अशाच घटना आज घडलेली आहे. पण चालकाचा प्रसंग सावधान आणि तात्काळ रेल्वेतले स्थानिक तिथले जे कर्मचारी आहेत त्यांनी त्या व्यक्तीला रेल्वेच्या इंजिनच्या इथून बाहेर काढलेलं आणि त्याचा जीव वाचलेला आहे. पण या संपूर्ण घटनेमध्ये एक गोष्ट समजून घ्यायला हवी आहे की रेल्वे लाईन क्रॉस करत असताना मुळात एकतर ही लाईन करू नये. दंडात्मक कारवाई तर आहेच आहे, पण आपला जीव वाचवण्यासाठी तरी किमान अशा स्वरूपाची घटना घडू नये यासाठी लोकांनी पाहायला हवंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये रेल्वे लाईन क्रॉस करायला नकोय. नक्की. धन्यवाद सागर, आपण माहिती दिल्याबद्दल.